आम्ही आज एनडीएमध्ये आहोत. एनडीएतल्या सगळ्या घटक पक्षांनी एकमेकाचा आदर ठेवला पाहिजे, एकमेकाला मान दिला पाहिजे, एकमेकाला सहकार्य. अहो अजित दादा, तुम्ही 90,000 कोटींचा घोटाळा केला तरीही तुम्हाला उपमुख्यमंत्री केलं बीजेपीने, तुम्हाला मान दिला आणि सन्मान पण केलात ना, की तुमचं ते घोटाळा दाबून ठेवला, तुमच्यावर ईडीची कार्यवाही थांबवली. आमच्या पुढे पहिला टप्पा आहे हा लोकसभेचा आहे, आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर 5 महिन्यांनी विधानसभा आहे, 5 ते 6 महिन्यांनी. त्याच्यावर आम्ही स्टेप बाय स्टेप पुढे चाललेलो आहे. आज आम्ही पहिल्यांदा लोकसभा केंद्रित केलेली आहे. दादा खरं सांगू का, राग तर येणार नाही ना आपणाला? दादा तुम्ही फक्त लोकसभेपुरते घेतलेले आहात, विधानसभेचा विचार करू नका. मोदी तुम्हाला विधानसभेपर्यंत झेलणार नाहीत, किंवा फडणवीस तुम्हाला विधानसभेपर्यंत झेलणार नाहीत. 2024 विधानसभेमध्ये जर बीजेपीची सत्ता आली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार, एकनाथ शिंदेला कुठेतरी कोपऱ्यात फेकणार आणि तुम्हाला पण कुठेतरी कोपऱ्यात फेकणार, हे बघून घ्या. लोकसभेला तुम्हाला 3 ते 4 जागा देतील, शिवसेनेला 5-6 जागा देतील, आणि विधानसभेला तसं 20-25 जागा तुम्हाला देतील ते, 20-25 आणि 20-25 जागेवर याला कोणी उपमुख्यमंत्री करू शकत नाही, ते एवढे मूर्ख नाहीत. ते बी 20 पैकी तुम्ही 7-8 बी जिंकलात तर खूप झालं, कारण विधानसभेला तुमची अजून सीट कमी होणार हे माझ्याकडून लिहून घ्या दादा. 2024 लोकसभेपुरते तुम्हाला घेतलेलं आहे, कारण मोदींना भीती आहे की महाराष्ट्रात राष्ट्रवादी जर फुटली नसती तर बीजेपीचा सुपडा साफ झाला असता. तुम्ही तिकडे गेल्यामुळे तेवढा काही फायदा होणार नाही, पण होत आहे काही फायदा. तुमच्या आमदारांचे जेवढे इलाके आहेत त्याच्यातले मतदान त्यांना भेटणार, लोकसभेला फायदा होणार, पण विधानसभेला तुम्हालासुद्धा काही फायदा होणार नाही, कारण विधानसभेमध्ये तुम्हीच निवडून येणार नाहीत, तुम्ही उपमुख्यमंत्री माझीच राहणार. शिंदे गटाला जेवढी जागा मिळणार हो, भुजबळ साहेबांनी तशा प्रकारची इच्छा प्रदर्शित केली, इच्छा प्रदर्शित करायला प्रत्येकाला अधिकार आहे, फायनल सगळे एकत्र मिळून त्या ठिकाणी ठरवतील. दादा एकत्र बसण्याची काहीच गरज नाही, मी सांगतो तुम्हाला, तुम्हाला 3 ते 4 जागांमध्ये फेकून देतील. एकनाथ शिंदेला 7 ते 8 जागा किंवा 5-6 जागा, त्यांचे 13 खासदार आहेत वाटतं आत्ता, पण 3-4 तर कटणार त्यांचे तिकीट, तिथे स्वतः बी जे पी लढणार. बी जे पी एवढी मूर्ख नाही की तुमचे 90,000 कोटींचा घोटाळा माफ करून तुम्हाला जास्त जागा देईल, एकनाथ शिंदेला पण जास्त जागा देईल. तुमचे घोटाळे त्यांनी दाबले तर त्याचा फायदा काहीतरी घेणारच ना बी जे पी. फुकट तुमचे एवढे मोठे घोटाळे, 90,000 कोटी तुम्ही पचविला यार, बी जे पीला काही दिलं तर देतील ती सीट.